हिमाचल प्रदेश मुसलधार पावसान नदी नाल्यांनी आता धोक्याची पातळी गाठली आहे। चंबा नदीलाही पूर आला आहे। पुराच्या पाण्यामध्ये करियन गावाला जोडणारा पूल उध्वस्त झालाय, त्यामुळे या गावाचा संपर्क आता तुटला आहे। उत्तर प्रदेश मध्ये पावसाने हाहाकार माजवला। मुसलधार पावसामुळे अलीगढ़ मध्ये इमारत कोसळली। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 4 जण अडकलेले, त्यांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे। सहारनपूर मधल्या नदीच्या पुरात 2 जण अडकलेले। जम्मू काश्मीरच्या डोडा परिसरात मुसलधार पाऊस सुरू आहे। चिनाब नदीला पूर आला। नदीची पाणी पातळी वाढल्याने आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले। नागरिकांचं त्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे। गुजरात, आसाम आणि राजस्थान मध्ये पावसाने हाहाकार माजवला। अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। आसामच्या गुवाहाटी आणि धेमाजी जिल्ह्याला नद्यांना पूर आलेला आहे, तर गोमती नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। तरीही अंत्यसंस्कार करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकतो। नातेवाईकांनी नदी ओलांडली। चीनमध्ये पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे। मुसलधार पावसामुळे मध्य चीनमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, 16 जण बेपत्ता आहेत। भंडारा शहरातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे। अनेक रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांना मनस्ताप होतोय। पावसाचं पाणी रस्त्यावर साचलंय। रस्त्याचं पाणी अनेकांच्या घरा शिरते। भूमिगत गटार योजनेचं काम सुरू असल्यानं रस्त्यावर खोदकाम करण्यात आलंय, याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। पावसाचं वातावरण सुधारणा झाल्यानंतर अमरनाथ यात्रा आता पुन्हा सुरू झाली आहे। रविवारी 6000 जास्त तीर्थयात्रींनी बर्फानीबाबाचं दर्शन घेतलं। बालटाल आणि पहलगामपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे। अमरनाथमध्ये अडकलेले नांदेडचे 18 भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळते। खराब हवामान आणि पावसामुळे अमरनाथ यात्रा 3 दिवस रद्द करण्यात आली होती। 6 जुलैला नांदेडचे भाविक पहलगामधून अमरनाथ गुफेकडे रवाना झाले होते, मात्र अचानक वातावरण खराब होऊन मुसळधार पाऊस सुरू झाला आणि भाविक तिथेच अडकून पडलेले। पुण्याच्या लक्ष्मीनगर भागामध्ये ड्रेनेजमध्ये श्वान अडकलेला। अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या श्वानाला रेस्क्यू करण्यात आलं। गेल्या 10-12 दिवसांपासून हा श्वान ड्रेनेजमध्ये अडकल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तवला। हिंगोलीमध्ये निजामकालीन दारुगोळे सापडले। तोफखाना परिसरात रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे। खोदकामादरम्यान शेकडो निजामकालीन दारुगोळे आढळून आले। 1724 ते 1948 काळातली तोफ गोळे असल्याचा अंदाज इतिहास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो। विठू माऊलीचा गजर म्हणजे